अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्ववादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक रोमॅन्टिक चित्र आपोआप उभं राहतं. एक व्हायोलिन वाजू लागतात आणि हवा बदलली जाते असं काहीसं चित्र आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे एका अल्बमच्या माध्यमातून. पण यंदाचं जे निमित्त असणार आहे ते हिंदी गाण्याचं निमित्त असणार आहे. खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. कसा होता आपला एकंदरीत अनुभव? खूपच छान होता. आणि आता जे गाणं दिसतं आहे ते इतकं सुंदर आहे त्यामुळे ते गाणं शूट करतानाही खूप सुंदर एक्सपिरियन्सेस आले. खूप वेगळे एक्सपिरियन्सेससुद्धा आले कारण का आत्तापर्यंत महाराष्ट्रात किंवा इतर कुठे खूप कम्फर्टेबल झोनमध्ये मी शूट करत होते. फर्स्ट टाईम डायरेक्ट 3 degree Celsius तेही साडीमध्ये असं त्या वाऱ्यामध्ये उभं राहायचं होतं. सो छान आणि डिफिकल्ट असे दोन्ही एक्सपिरियन्सेस आले. बट आय एम व्हेरी हॅपी की जे फायनल आउटपुट आहे ते बेस्ट झाले. सो आय एम व्हेरी हॅपी राईट नाव ॲज अन ॲक्टर. लहानपणापासून माझी इच्छा होती की काश्मीरमध्ये शूट करावं कारण लहानपणापासून इतके इतक्या फिल्मची गाणी तिथे शूट झाली होती. सो आय गेस ते प्रत्येकाचं एक विशलिस्ट असते ना, तर ती माझी होती आणि आय गेस या गाण्याच्या निमित्ताने ती विशलिस्ट पूर्ण झाली आहे. गाणं खूप सुंदर झालं आहे. सो मी एवढं प्रेक्षकांना एवढीच विनंती करीन की यूट्यूबवर व्हिडिओ पॅलेसच्या ऑफिशियल हँडलवर हे गाणं आहे. सो नक्की तुम्ही बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला खूप आवडेल गाणं. आत्तापर्यंत मराठी माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतात, आता हिंदी माध्यम आहे जास्त प्रेक्षकांपर्यंत आपला रीच असेल. सो त्याच्याविषयी मला व्हिडिओ पॅलेसचं खूप कौतुक करायचं आहे आणि स्पेशली नानूभाई, कारण व्हिडिओ पॅलेसचं हे पहिलं हिंदी गाणं आहे आणि त्या हिंदी गाण्यासाठी नानूभाईंनी मराठी कलाकारांची त्यांचा विचार केला. त्यामुळे आम्हाला असे आम्ही जेव्हा सोशल मीडियावर आता बघतो आहे तर लोकांना कळत नाही आहे की हे एक्झॅक्टली मराठी चित्रपटातलं हिंदी गाणं आहे का हिंदी चित्रपटातलं हिंदी गाणं आहे का काय आहे एक्झॅक्टली. सो खूप कौतुक आहे व्हिडिओ पॅलेसचं की एक स्वतंत्र हिंदी गाणं घेऊन व्हिडिओ पॅलेस आता म्युझिकच्या मार्केटमध्ये उतरलं आहे. आणि आम्ही दोघे खूप लकी आहोत ॲक्च्युली की या पहिल्या त्यांच्या स्टेपमध्ये पूजा आणि वैभव हे नाव लागलं आहे आणि गाणंही तितकंच सुंदर झालं आहे. सो माझ्यासाठी म्हणायला गेलं तर अजून काय पाहिजे. बरं झालं पण तुझं क्लिअर केलं की हिंदी अल्बममधलं हिंदी गाणं आहे आणि तो बऱ्याच लोकांना आवडत होतं की काय आहे. एक्झॅक्टली 4 degree Celsius साडीवर शूट करताना फार म्हणजे दमछाक होत असेल तर तो एक अनुभव आपल्या पेक्षांना. आत्ता जे ॲक्च्युअल गाणे ते रिलीज झाले यूट्यूबवर पण काही दिवसांनी आम्ही मेकिंगसुद्धा रिलीज करणार आहोत. त्यावेळेस प्रेक्षकांना कळणार आहे की एक्झॅक्टली किती डिफिकल्ट होतं माझ्यासाठी स्पेशली, कारण वैभव सर तर जॅकेटमध्ये होते आणि शॉल मफलर हे सगळं काही ठिकाणी टी शर्ट्समध्ये पण होतं. परिस्थिती बिकट होती. नाही पण शिफॉनची सारी जास्त अवघड आहे. आणि सगळ्यात त्रासदायक म्हणजे जेव्हा रिहर्सल करायचो आम्ही तेव्हा मला जॅकेट घातलं जायचं तेव्हा बरं वाटायचं, पण जेव्हा टेकच्या वेळेस टोपी काढली जायची मग जॅकेट घेऊन जायचं कोणीतरी मग ग्लव्स घेऊन जायचं तेव्हा जे वाटायचं की अरे यार मी हे का करते असं वाटायचं. पण आज जेव्हा मी मोठ्या पडद्यावर गाणं पाहिलं ते मी जेव्हा जेव्हा ते का विचारलेत त्या सगळ्यांची उत्तरं आज मला इथे मिळाली. जेव्हा पहिल्यांदा कळलं की गाणं काश्मीरमध्ये शूट होणार आहे तेव्हा काय फिलिंग्स होत्या? वैभ्या काश्मीर पिकनिक वगैरे असं काही प्लॅन नव्हता का? नो ॲक्च्युली यु नो वैभव पण आणि मी पण वी आर आम्ही खूप असे रोमॅन्टिक काइंड ऑफ आहोत. म्हणजे आम्ही सिनेमे पण तू बघशील तर बऱ्यापैकी रोमॅन्टिक करतो आणि वी पुट आर 100% वेन इट कम्स टू अ रोमॅन्टिक सीन. सो आम्हा दोघांसाठी ही एक पर्वणी होती. आम्हाला एक असे मस्त अपॉर्च्युनिटी मिळाली होती की महाराष्ट्राचं जे म्हणतात महाराष्ट्रात आम्हाला आमच्या पेरला भरपूर प्रेम करतात लोक, जे अक्षरशः जीव वळून टाकतात या जोडीला आणि ती जोडी एका हिंदी गाण्यात दिसणार आहे त्यामुळे ऑलरेडी आम्ही इतके एक्सायटेड होतो. सो वेगळं काही प्रिपरेशन नव्हतं, आम्हाला फक्त तिकडे जाऊन यु नो मजा करायची होती, छान शूट करायचं होतं आणि परत यायचं होतं. सो नो प्रिपरेशन. काश्मीरमध्ये शूट करणार जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा दोघं आणि एकत्र तेव्हा काय? नाही म्हणून पूजा होती त्यामुळे मला एक होतं की केमिस्ट्रीचं टेन्शन नव्हतं. मला तेवढं माहिती होतं की इतके वर्ष काम केलं तर केमिस्ट्री चांगली दिसेलच. काश्मीरमध्ये मला जसं मी म्हणालो की माझं एक स्वप्न नेहमी होतं आणि मला आवर्जून आता परत एकदा जायचं आहे कारण काश्मीरमध्ये शूट करताना इतकी घाई गडबड झाली की ते निवांत असं तिकडे पहाड्यांवर किंवा कॅफेमध्ये कुठेतरी बसलं वगैरे असं नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन काश्मीरमध्ये. सो मी फक्त त्याच्यासाठी जाईन आणि खूप खूप मजा आली. फुलवाताईसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे खूपच छान. आणि आधी आम्ही एका रियालिटी शोमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, म्हणजे वैभव पण होता, फुलवा पण होती, मीसुद्धा होते. यावेळेस ती इंडिव्हिज्युअली कोरिओग्राफर म्हणून आम्हाला कोरिओग्राफ करणार होती. सो आधी आम्हाला वाटलं की खूप सारा कंटेम्पररी डान्स असणार आहे, खूप साऱ्या लिफ्ट्स आणि असणार आहेत, पण सरप्रायझिंगली असं काही नव्हतं. एक वेगळा फ्लेवर घेऊन फुलवा या गाण्यासोबत आली आहे आणि मी खूप क्वचित असं इमॅजिन केलं होतं की फुलवाकडून जी इतकी एनर्जेटिक आहे, इतकी एनर्जी भरली आहे, ती इतकं सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं कोरिओग्राफ करेल
आणि तितक्याच तन्मयतेने आणि सुंदरतेने तिने ते कोरिओग्राफ केलं आहे. म्हणजे आत्ता तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळणार नाही की ह्या ज्या स्टेप्स आहेत ज्या आम्ही काय ज्या कोणीही इझिली करू शकेल इतक्या सिम्पल आणि छान स्टेप फुलवाने कोरिओग्राफ केला या गाण्यात. सो खूप मजा आली. फुलवातीसोबत माझं पहिलं मी गाणं जे म्हणजे इंजिनिअरिंगनंतर जेव्हा पहिलं जो काही प्रोजेक्ट केला होता तिने पहिल्यांदा कोरिओग्राफ केलं होतं. सो शी हॅज सीन मी राईट फ्रॉम दॅट डे. सो ती जेव्हा म्हणते की आता तुझं मला इम्प्रूव्हमेंट दिसतं आहे किंवा मला आता लाईक आय एम रिअली हॅपी टू सी यू ग्रोईंग ॲज अ डान्सर, तर आय गेस ती खूप मोठी पावती असते. कारण पहिल्या दिवसापासून ज्यांनी तुम्हाला पाहिलं आहे की तुमचं स्ट्रगल किंवा तुमचं जे काय चॅलेंजेस तिने पाहिले होते ॲज अ डान्सर, सो तिच्यासोबत काम करताना नेहमीच मजा येते आणि खूप शिकायला मिळतं तिच्याकडून. शी हॅज दॅट चाईल्ड लाईक एन्थुझियाझम आणि आय गेस जरी ती आमच्यामध्ये सिनियर असली तरी मनाने ती सगळ्यात यंग आहे आमच्यामध्ये. दोघांचा आणखी एक कोणता अपकमिंग असा प्रोजेक्ट आहे का जो प्रेक्षकांना सांगावा असं वाटतं की सांग असेल कदाचित? भेटली ती पुन्हाचं सेकंड पार्ट येणार आहे पण आता ते अजून स्क्रिप्टिंग स्टेजमध्ये असल्या कारणाने त्याला नक्की किती वेळ लागणार आहे माहीत नाही. सो ते लेखकाला मला विचारावं लागणार आहे पण तो प्रोजेक्ट डेफिनेटली आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी प्रमोटर्सची आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज सब